आणि आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार. मुंबई, ठाणे, रायगडला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. पुणे, सातारा जिल्ह्याला देखील येलो अलर्ट. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने, प्रवाशांना नाहक त्रास. तुकोबांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार. देहूनगरीत पालखी सोहळ्यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट. पुणे शहरात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी 5,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याने लक्ष ठेवण्यात येणार. गुन्हे शाखेची पथकं देखील गस्त घालणार. बाप्पाच्या आगमनात खड्डे विघ्न. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून रस्त्यांची दुरवस्था दूर करण्याची मागणी. जूनच्या वीज बिलात 30% वाढ. मे महिन्यात महावितरणने महागडी वीज खरेदी केल्यानं सामान्यांना भुर्दंड. महावितरणची ग्राहकांकडून वीज बिलात वसुली. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची 6व्या क्रमांकावर घसरण. वस्तू आणि सेवा कर आकारणीसह विदेशी गुंतवणूक आदी क्षेत्रांमध्ये तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा आघाडीवर. राज्यात पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर. मेट्रो रेल्वे प्रवाशांमध्ये देखील वाढ. मुंबईत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण वाढलं. शिक्षकांची संख्याही कमी झाल्यानं चिंता व्यक्त.